वेलकम टू द सपना होमस्कूलिंग चैनल। नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र। आज आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 2चा दुसरा धडा समांतर रेषा याच्यातील सराव संच 2.2 मधला प्रश्न तिसरा पाहणार आहोत। प्रश्न काय बघा, आकृतीमध्ये जर कोन ए एकरूप कोन बी, म्हणजे हा ए आणि कोन बी एकरूप आहेत आणि कोन एक्स एकरूप कोन वाय, एक्स आणि वाय हे कोन एकरूप आहेत, तर सिद्ध करा की रेषा एल समांतर रेषा एन। तर एल ही रेषा एनला समांतर असं सिद्ध करायचं। ओके, तर इथे आपण ए आणि बी एकरूप आहेत त्याच्यामुळे आपण संगत कोन कसोटीनुसार एल आणि एम ह्या रेषा समांतर आहेत हे सिद्ध करू शकतो। तसंच एक्स आणि वाय हे कोण एकरूप आहेत, तर विक्रम कोनाच्या कसोटीप्रमाणे आपण एम आणि एन ह्या रेषा समांतर आहेत असं सांगू शकतो। आणि एलला समांतर एम आय आणि एमला समांतर एन आहे, म्हणून एल आणि एन ह्या समांतर आहेत हे पण सिद्ध करू शकतो। पण आता आपल्या नियमाप्रमाणे आपल्याला दाखवण्यासाठी काय करायचं, दोन समांतर रेषांच्या मध्ये छेदिका लागते। तर इथे रेषा के ही छेदिका आहे, पण इथे छेदिका नाही दिलेली, इथे फक्त मध्ये जोडलेला रेषाखंड आहे। तर आपण काय करूया, तर याला रेषा पी असं नाव देऊया आणि याला वाढवून घेऊयात। ओके, मग काय करायचं, तसं ही रेषा अखंड करायची, आपण ह्याला दोन बाजूला दोन बाणाचं चिन्ह द्यायचं आणि ह्याला नाव द्यायचं पी। आता ही रेषा पी कोण झाली, ही छेदिका झाली। ओके, म्हणजे आता एक्स आणि वाय हे विक्रम कोनाच्या कसोटीनुसार आपण सिद्ध करू शकतो की एम आणि एन हे समांतर आहे। मग इथे काय लिहायचं, आधी आपण आकृतीत दाखवल्याप्रमाणे रेषा पी काढा। आकृतीत दाखविल्याप्रमाणे रेषा पी काढा, बरोबर। आपल्याला कळलं काय करायचं, पण आता आपल्याला सगळं व्यवस्थित लिहून घ्यावं लागेल, त्याची मांडणी करावी लागेल। इथे लिहायचं रेषा एल व रेषा एम यांची, रेषा एल ही छेदिका आहे, के ही रेषा छेदिका आहे, यांची रेषा के ही छेदिका आहे, ओके, म्हणून कोन ए व कोन बी हे संगत कोन असून, संगत कोन असून, आपल्याला संगत कोनांचे नियम माहितच आहेत ना, असून कोन ए एकरूप कोन बी हे काय आहे, तर दिले आहे ना, हे आपल्याला उदाहरणातच दिलंय, म्हणून रेषा रेषा एल समांतर रेषा एम, याला आपण एक मुद्दा नाव देऊ। याचं कारण काय, तर संगत कोन कसोटी, संगत कोन कसोटी, संगत कोन कसोटीनुसार काय होतं, रेषा एल आणि रेषा एम या समांतर होतात। आता संगत कोन कसोटी काय आहे, हे जर तुम्हाला लक्षात नसेल तर मी कसोटी पण इथे लिहून देतो, संगत कोन कसोटी, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोनांच्या जोडीतील संगत कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात, म्हणजेच ते कोण एकरूप असतात, बरोबर। आता इथपर्यंत आपल्याला कळले। ओके, मग आता पुढे, आता रेषा एम व रेषा एन यांची रेषा पी ही, आपण जी रचना केली होती ना, ती रेषा पी जी आहे ती या दोघांची छेदिका होते, छेदिका आहे, बरोबर। मग कोन एक्स व कोन वाय हे विक्रम कोन आहेत, विक्रम
कोण आहेत? माहिती आहे ना विक्रम कोण, ज्या कोणांमुळे झेड सारखा आकार तयार होतो. ओके, आता विक्रम कोणांची नियम काय, विक्रम कोण काय असतात ते पण मी लिहून देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला काही गडबड नाही राहणार. विक्रम कोण, तर ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवितात. ती जोडी विक्रम कोणांची जोडी असते. बरोबर आहे की नाही बघा, इथे बघा. आता कोण एक्स आणि वायच्या छेदिकेवर हे दोन विरुद्ध बाजू दाखवतात, आणि छेदिकेवरची जी भुजा आहे बघा, कोण एक्सची भुजा इकडची दिशा दर्शवते आणि कोण वायची भुजा इकडची दिशा दर्शवते, विरुद्ध जोडी दर्शवतात. ओके, मी लिहितानाही तुम्हाला दिसलं नव्हतं, हे नीट बघून घ्या, तुम्हाला पण वाईट लिहायचं अशा पद्धतीने. ओके, तर आता या नियमाप्रमाणे काय होतं, व्युत्क्रम कोणाच्या नियमाप्रमाणे कोण एक्स एकरूप कोण वाय, हे काय झाले, दिले आहे. बरोबर की नाही, आणि म्हणून रेषा एम समांतर रेषा एन, याला आपण दोन नाव देऊ, तर याला काय म्हणणार, व्युत्क्रम कोण कसोटी. बघा इथे आपण काय सिद्ध केलं, तर रेषा एल समांतर रेषा एम सिद्ध केले संगत कोण कसोटीनुसार, आणि इथे काय सिद्ध केलं, तर आपण रेषा एम समांतर रेषा एन व्युत्क्रम कोण कसोटीनुसार, तर याच्यामुळे आपलं काय सिद्धता झाली, बघा रेषा एल समांतर रेषा एन हे कशावरून, तर एक व दोन वरून, है की नाही, एक आणि दोन वरून काय झालं की रेषा एल ला आपण रेषा एन समांतर हे सिद्ध केलं, आणि याला काय म्हणणार, संक्रामकता गुणधर्म. बरोबर, चला मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर सपना झूम स्क्रीन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, आणि जर तुम्हाला आमचा प्रयत्न आवडत असेल तर आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही खाली दिलेलं थँक्सचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.